कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे असं कुठं असते काय? एका शब्दानं बोलायचं होतं मला, एका शब्दानं बोलला नाही तुम्ही. आमच्या आईसाहेब घर सोडून निघाले होते मर्दा, एवढं तर मला बी वाटलं होतं सगळं बंद करावं आणि बाहेर पडावं, मास्तरींबाईंकडे जावं. वा, घरदार सोडावं, आईबाबाला सोडावं, धंदा पाणी बंद करून बोंबल्यात मास्तरींबाईंच्या मागे जावं. शाबास, त्यांच्या पुढे गुडघे टेकून त्यासनी म्हणावं, मास्तरींबाई आता ह्यो जीव तुमच्या हातात आहे हो, तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. माझ्याच्यानं काही झेपत नाही. आईच्या पत लय असली असती लोक आदिपती सूर्यवंशी, दुनिया हसली असती राव, लय मूर्ख ठरलो असतो असं केलं असतो जर. मूर्ख ठरलोय मास्तर, मी हुशार निघाल्या, लय हुशार. आपण अडाणी माणसं. आज मोठी शिक्षण शिक्षण करते, उद्या तशी जर येळ आली तर एखादा श्रीमंत पोरगा बघून त्याच्याशी सोयरी करेल ती. भविष्यात तुम्हास ते कळेल की तुम्ही स्वतःसाठी निवडलेली मुलगी तुमच्यासाठी अयोग्य आहे. आईसाहेब करेक्ट करेक्ट सांगितलं होतं, ही शिकलेली माणसं ना खतरनाक डोसकला होत्या. नको नको. आपल्या आयुष्यात ही शिकलेली माणसंच नकोत. बाबा. अरे अक्षरा, आलीस तू? हो, सगळं ठीक आहे ना? तुला कसं दिसतंय? काय अरे सावकाश. चांगलंच आहे, पण हे असं सगळं कसं काय? अगं, तो देवदूत पुन्हा आला होता. देवदूत? हो ना, अगदी देवासारखा वेळेत धावून आला. कोण बाबा? अधिपती सूर्यवंशी. काय? अगं तुला सांगते, पुन्हा एकदा असं बडवलंय ना त्यांनी बजरंगला, त्याला आमच्या सगळ्यांच्या पाया पकडून माफी मागायला लावलीये. हो नाही अगं, अधिपतींनी त्या बजरंगच्या हातावर मला चपलेने मारायला लावलं. खरं सांगू, इतकं समाधान वाटलं ना मला, मनाला खूप लागलं होतं त्या बजरंगने हात पकडल्याच. ते सांगते अक्षरा, खूप चांगली माणसं आहेत बरं ती. हो ना अक्षरा, अगं शिकलेली नसली ना तरी माणुसकी भरपूर आहे त्यांच्या. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.